ऑफ डेमोक्रेसी सुरुवात झाली असा म्हणून आणि थंय जे नो कॉन्फिडन्स मोशन असत अजा पहिली थंय लॉक मारून उडयलं. मुख्यमंत्री म्हणपाक लागलो हाजेर अशें काय जावचें ना, मिटींग जातली. हे सगळे गोंयचे जनतेन पळयले आसा लायव्ह. मुख्यमंत्री उठून ऑफिसर गॅलरी कडेन गेलो चेक करपाक आणि येऊन ताणें परतो स्टेटमेंट केलो की ना आयचे आज नो कॉन्फिडन्स मोशन जातले. त्या दिसा दनपारा 2 वरांचेर काय दनपारा 2 म्हणल्यार नो कॉन्फिडन्स मोशन जाले आणि सरपंचाक सरपंच आउटस्टर्ड द लोकल एमएलए चमचा जर आउटस्टर्ड फ्रॉम द पंचायत. आणि सगळं झालं, बाकीची स्टोरी तुमकां बाबलान सांगला. काल रातचे अचानक कोण येता की एडिशनल डायरेक्टर उमाकांत काणकोणकर हाणें कोकणकर काय काणकोणकर कोण तो आहा तो ताणें एक्स पार्टी ऑर्डर पास केल्या अंडर सेक्शन 178(1) ऑफ द गोवा पंचायत राज एक्ट. दीस इज कंप्लिटली इलिगल. जेन्ना गोंयचे जनतेन विधानसभेन ते तुमचे मिडिया भावांनी जे त्या दिसा कितें घडलां हे गोंयच्या जनतेक दाखयल्ले आसा. म्हणजे रातचे आमदार चोरता ते चोरतात, आतां सरपंच आनी पंच चोरपाक उठल्यात ते. म्हणजे इतले आपापल्यात की मर्डर ऑफ डेमोक्रेसी करपाक लागले. म्हणजे लोक जे निवडून दितात, लोक जे एकठांय हाडून पंच पंचांक निवडून दिवन पंचायत जाता हे ते करपाक दिनात. भारतीय जनता पार्टी इतले तांकां तकलेक मारल्या. तुमकां क्लासीक एग्जाम्पल आसा म्युनिसिपालिटी इलेक्शन रिजर्वेशन. जशे तरेन ओबीसीक 27% दिल्ले नात, बायलां खातीर 37% 33% दिले ना, त्या वेळाचेर आमी हायकोर्टान गेले. हायकोर्टान केस मॅरेथॉन सेशन हियरींग जाले फॉर कंटिन्युअस 4 डेज. आनी ताज्या नंतर ऑर्डर आयली की द रिजर्वेशन स्टँड्स कॅन्सल अँड द कोर्ट डायरेक्टर टू रिडू द रिजर्वेशन. हाजे नंतर मुख्यमंत्र्यांनी एक ट्वीट केलो की इन ऑर्डर टू सेव्ह डेमोक्रेसी इन गोवा वी वील अप्रोच द सुप्रीम कोर्ट. आणि आमकां खबर आशिल्ल्या ताज्या वतलेच म्हणून ताज्या पयलींच आमी कॅव्हिएट फायल केले सुप्रीम कोर्टान. 2 वरां भितर हायकोर्टाचे ऑर्डर येवन 2 वरां भितर आमी 7 कॅव्हिएटां फायल केली सुप्रीम कोर्टान थ्रू आमचे लॉयर बाब आत्माराम नाडकर्णी सरा मार्फत. आणि सुप्रीम कोर्टान केस आयली. सुप्रीम कोर्टान जेव्हा केस आयली पहिल्या दिसा टेक्निकल स्टे दिले ब्रेस्तारचे आणि मंगळारा परतो हियरींग दवरले. मुख्यमंत्र्यांनी ट्वीट केले सत्यमेव जयते म्हणून. तो जुई जाल्लो बरो स्मार्ट, ताका पळोवंक नाशिल्ले कितें करतात. त्यांनी ज्या दिसा स्टे दिला दॅट वॉज द डे वेन इट वॉज द लास्ट डे फॉर फायलिंग नॉमिनेशन. हांच्यानी रातोरात नोटिफिकेशन चेंज केले आणि एक्सटेंड केले नॉमिनेशन फायल करपाक, विच वॉज नॉट अलाउड इफ द स्टे वॉज ग्रांटेड टू हायकोर्ट जजमेंट विच मिन्स ओरिजिनल शेड्यूल स्टँड्स. सो कोर्टाकूय कळ्ळें सुप्रीम कोर्टाक हे कसले तरी कारतात फुटींग ते आणि ताका असले सणसणीत थापड मारले. आमच्या अध्यक्षान बरोबर विधानसभेन सांगले हे भारतीय जनता पक्षाच्या सरकार असे सणसणीत थापड मारले की इट वॉज अ प्रेसिडेंट इन एंटायर इंडिया. कोर्ट डायरेक्टेड, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट डायरेक्टेड दॅट ऑल ओव्हर इंडिया जर असे खंय तरी गव्हर्नमेंट ऑफिशियल जे वेगळे पोस्टार आसा इफ दे आर द इलेक्शन कमिशनर्स दे शूड बी इमिडिएटली रिमूव्ड. सो इतले सुद्दां जावन सुद्दां म्हाका दिस अजूनही हे बुद्ध शिकनात. मुख्यमंत्री इतलो फटींग उलोवपाक लागला ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस, द सँक्चुरी ऑफ द हाऊस इज लॉस्ट. म्हणजे आम्ही म्हणतात की असेंब्ली म्हणतात ते एक डेमोक्रेसीचे मंदिर देऊळ, थंय जे उलयता इट स्टँड्स इट्स ऑन रिकॉर्ड. ते वर्बेटीम जाता, ऑन रिकॉर्ड उरता आणि इतिहासान उरता. म्हणजे थंय सुद्धा उलयल्ले हाजेर परते वतात. आणि ज्यांना त्यांच्यानी उडयले आणि पंचायत उडयली दे शूड हॅव अलाउड द डेमोक्रेसी प्रोसेस टू गो ऑन. पूण त्या दिसा बोवाळ केलो म्हणून त्यांच्यानी मिटींग ना त्या दिसा ते मिटींग घेवपाक जावती उरचे नाशिल्ले. म्हणजे इतले हांकां मस्ती मारल्या बीजेपीक 27 नंबर इतली हांकां मस्ती मारल्या की म्हाका खात्री आसा की येणाऱ्या इलेक्शनान हे सिंगल डिजिट जर पावतले. दे दीस पीपल आर नॉट इवन रिस्पेक्टिंग द डेमोक्रेसी. दीस इज कंप्लीट मर्डर ऑफ डेमोक्रेसी अँड वी वील सपोर्ट देम. वी वील डू वॉट एवर हॅज टू बी डन. वी वील मूव टू द हायकोर्ट इन दीस मॅटर. कारण ह्या सरकाराक प्रमोद सावंताक फक्त कळटा कोर्ट. आणि हाज्या पयली असले सणसणीत थापड दिल्ले आसा हांच्या कांसुलर ह्या सरकाराच्या हायकोर्टान जावं सुप्रीम कोर्टान, तरी ते अजून बुद्ध शिकनात. द टायम हॅज कम टू बरी दीस गव्हर्नमेंट अँड भारतीय जनता पार्टी. आणि एक शिटकावणी दिता, हो जो एडिशनल डायरेक्टर जो आसा ताचें नाव आमच्या तकलेन आतां रजिस्टर जालां. हे जर भडव्यागिरी करपाक लागल्यात, लोकल ऑफिसर जर भडव्यागिरी करपाक लागल्यात वा वायलेटींग द रूल बुक्स वा वायलेटींग ऑल द डेमोक्रेटीक प्रोसेस, जाल्यार ह्या ऑफिसरांक 6 महिने उरल्या ह्या सरकाराचे एक्सपायरी डेट. ह्या ऑफिसरांक
कशें कितें करपाचें आसा तें आमी करतलेच आनी अशे ऑफिसर आमी वॉर्निंग दितात गव्हर्मेंट सर्वंटाक डोंट डू गो एज पर द रूल बूक ओनली बिकॉज एमएलए इज कमींग एट 2 o'clock एज ही सेड म्हणजे एमएलए इतलो भिला की सगळें एक जालें म्हण थंय आनी एमएलएन डिनाय करचें तो येवना म्हणून नाल्यार आमची सीसीटीव्ही फुटेज काडची हांगा आसात कॅमेरा सीसीटीव्ही फुटेज काडची म्हणजे इतके ते आपापल्यात की एक पंचायत हारला म्हण ते इतले हारल्यात जो आमी सांगतात डायरेक्टराक रिवर्ट बॅक द डिसिजन वी अपील टू द सेक्रेटरी संजय गीर हु इज द पंचायत सेक्रेटरी टू अपहोल्ड द गोवा पंचायत राज ऍक्ट अंडर 178(2) ऑफ द गोवा पंचायत राज ऍक्ट ही कॅन स्टील रिजेक्ट द रिपोर्ट सेंड बाय द एडिशनल डायरेक्टर ऑफ काल दे डिक्लेअर दे कॅन नल अँड व्हॉइड म्हणून रेझोल्युशन दिस कॅन बी रिवर्टेड बॅक बाय द सेक्रेटरी अँड वी अपील टू द सेक्रेटरी संजय गीर यू बेटर डू इट ऑर एल्स यू विल हॅव टू कमेंट स्टँड इन द हायकोर्ट प्रमोद सावंत विल नॉट कमेंट स्टँड इन द हायकोर्ट डीएमए हॅज एक्सपिरियन्स दीस डायरेक्टर म्युन्सिपल ॲडमिनिस्ट्रेशन बाब आमचो पिलोणकर आशिल्लो ताणे एक्सपिरियन्स केला ताजे कडल्यान सगळीं कामां करून घेतली बाबड्या कडेन हायकोर्टान सुप्रीम कोर्टान जेन्ना बडी पडली ताका होलसेल आज्या भावान विकलो स्क्रॅपाच्या भावान आनी मुख्यमंत्री म्हणपाल्लो इट इज डन बाय द ऑफिसर डीएमए एट इज लेवल रातचे जे मिटिंग जाताले वन भवनान रातचे ताका खबर ना आसता आमकां कळ्ळां म्हण सगळें सो हांगाय काल सर एमएलए येवन बसला आतां फेस करचें पडटलें कोर्टाक एमएलएक न्ही कोर्टाक फेस करचें पडटलें उमाकांत काय कोण आतां एडिशनल डायरेक्टर जो हाका ताका आतां पावटे जर आमी मारपाक जायना हे एडिशनल डायरेक्टराक आनी ताका जर बुद्ध शिकयनात आमी फॉर बिकमींग द चमचा ऑफ दीस गव्हर्मेंट आमचें नांवूच तुमी हें करून दवरात सो वी वील स्टँड बाय द पंचायत वी वील स्टँड बाय दीस पिपल हू आर ट्रायंग टू सेव द डेमोक्रसी अँड वी वील सेव द डेमोक्रसी अँड ऑल आर युनायटेड इन दीस हांगा काय हे लागना पक्ष बीच ऑल आर युनायटेड कारण दीस इज इफ यू अलाव टू डे हियर दीस वील हॅपन समवेअर एल्स अँड वी वील टेक दीस फायट टू द कोर्ट वी वील टेक दीस टू द हाय कोर्ट अँड वी वील गेट जस्टीस टू देम देम आयज अक्षरशा इतले वायट दिसता मर्डर ऑफ डेमोक्रेसी जी आसा पळय हे आयज बीजेपी सरकारान दाखोवन दिल्ले आसा तांकां दिसिल्ले आसा की जशे 10 जणांक तेंच्यांनी विकते घेतलेले आसा तशेंच हे पंचायत बॉडी विकते घेवपाची आसा जरी तर तुम्ही सगळे विकते घेऊनच तर तुम्ही गव्हर्नमेंट फॉर्म करपाचो आसा जाल्यार आनी इलेक्शनांनी कित्याक कंटेस्ट करतात लोकांचो टायम कित्याक वेस्ट करतात आज तर तुमकां बेजिकली तांच्यांनी आमकां सिरदमा गांवांत गुंड हाडून जर तर प्रेशरायज करतात तुमी पंच मेंबरांक जाल्यार तुमी लोकांक कितें करतले इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ते यू हॅव टू रिस्पेक्ट द मँडेट विच इज गिवन बाय द पीपल आनी आज जर तुमी ह्या सिच्युएशनान तुमी जर तांकां असो सप्रेस करपाक सोदता जाल्यार म्हाका दिसता हे कंप्लीट मर्डर ऑफ डेमोक्रेसी सेकेंड थिंग ब्युरोक्रेट कित्याक लागून आसतात लोकांक लागून आसतात कायदे जे आसा पळय इम्प्लिमेंट करपाक लागून आसतात आयज वायट दिसता की एडिशनल डायरेक्टर जर तर हे विकत घेवपाक शकता जाल्यार ब्युरोक्रेसी विकत घेतलेली आसात सरकारान जे हाऊसांत हे सांगतात ते फॉलो करना तांचेर विश्वास दवरना कशें म्हणून लोकांनी विश्वास दवरपाचो आयज म्हाका वायट दिसता की जी पंचायत घर आसतात लोकांचे विचार मांडपा खातीर आनी ही पंचायत लॉक करतात आज तुमी हांव तुमकां परत एक याद करून दिता क्लाउड आरवारीसान जेन्ना लॉक केल्लें खंयचे डिपार्टमेंट जे मायनींग डिपार्टमेंट आसा ते लॉक केल्ले ताजेर तुमी केसीस घातल्यो आनी तेणी लॉक केल्लें एक्चुली पळोवपाक गेल्यार इलिगल मायनींग चालू आसा म्हणून तेणी लॉक केल्लें पूण त्या टायमाचेर ताजेर तुमी केस घातली आनी आज जेन्ना मिस्टर फ्रांसीस सिल्वेराचे मनीस हे जे काम करता लॉक करपाचे सिस्टम जी दवरली आसात हेजेर कांयच एक्शन जायनात म्हणल्यार हे तुम कळून आयिल्ले आसात सिल्वेरा जो आसा पळय ही इज कंप्लिटली आज तो भियेल्लो आसाच आज तो भियेल्लो आसा आनी ताका खबर आसात की ही इज डिफीट इज 100% शुअर अबावट इट वॉट आय एम ट्रायंग टू अंडरस्टँड इज बीजेपीची जशी म्हणटाली की ही पंचायत जी आसा पळय बीजेपीक रिस्पेक्ट करून मनोहर पर्रीकराक रिस्पेक्ट करून ही पंचायत फॉर्म केल्ली पूण आज ते पंचायतीक तेही बीजेपी सरकार सुद्दां रिस्पेक्ट करिना म्हणल्यार ह्या हेतून कळून आयिल्ले आसात सिल्वेराच न्हू इट इज बीन रिजेक्टेड सिल्वेरा इज बीन कंप्लिटली रिजेक्टेड बाय ऑल द पंचायत ही मायट बी सेईंग जरी तर तुका दिसता
कि ये थोड़े पंच सरपंच जे घेऊन तू फुडले इलेक्शन जिंकूंक सोदता जाल्यार आज तुमकां सांगूंक सोदता कि पंचायत इलेक्शन इज पंचायत इलेक्शन, असेंबली इलेक्शन इज असेंबली इलेक्शन. तुवें कितें केल्लें आसा सद्या प्रेजेंटली न्हू हें सगळ्या लोकांक खबर आसात. आनी तुवें आज जे काँग्रेसी जे मँडेट घेवन तूं आयिल्लो आसास आनी ह्या वर्सांत हे लास्ट टायम तुवें पयशांनी तुका विकत घेतलेलो आसा बीजेपीन आनी लोकांची मतां जी तुका मारलेली काँग्रेसीक लागून काँग्रेसीच्या वोटरांक तुवें डिसअपॉयंट केल्ले आसात. यू हॅव डिस्ट द काँग्रेस वोटर आनी तुवें आज बीजेपीन गेल्लो आसात. सो तुका हे सगळें खबर आसात आनी आय एम शुअर द मोर ही डू दीस एक्ट द मोर डॅमेज इज टू सिल्वेरा. ना जाल्यार ताणें आयज पंच मेंबरांक कॉल करून कुडकाचे पंच मेंबरांक विचारपाक लागले अरे कितें कुडकाची पंच मेंबर पंचायत पडपाची आसा म्हणून. वाय यू आर सो अपसेट अबावट इट. तूं पंचायतीन कुडका पंचायतीन पावलो कुडका पंचायतीन विचारपाक लागलो की पंचायतीन हा मरे सारकें काय म्हणून पंचायतीन पंच मेंबरांक घट. दॅट मिन्स दीस इज अ क्लियर मेसेज रायट नाव सिल्वेरा इज नॉट विथ द पीपल. सिल्वेरा इज विथ द सर्टन पंच मेंबर्स ते तेज्या वांगडा भोंवता पळय तेजे. नाव इट इज व्हेरी क्लियर दॅट सिल्वेरा इज हॅव्हिंग द पंच मेंबर्स विथ हिम. सिल्वेरा इज नॉट हॅव्हिंग द पब्लीक विथ हिम. ताका लागून तो डिसअपॉयंट जाल्ले आसा. आनी आज जरी तर हे प्रेजेंटली एडिशनल डायरेक्टर जे करता पळय ते कंप्लिटली रॉंग आसात. आमी हे एडिशनल डायरेक्टरा कडेन प्रोटेस्ट हाडपाक फाटी रावपाचे ना. ज्या भाशेन डेमोक्रेसी हे काबार करूंक सोदतात नाव लॉ एंड ऑर्डर आमी लोक हातीन घेतले आनी हे आयकून आमी फाटी रावपाचे ना. दीस इज कंप्लिटली अ कंप्लीट मर्डर ऑफ डेमोक्रेसी. मर्डर ऑफ डेमोक्रेसी इनसाइड द हाउस, मर्डर ऑफ डेमोक्रेसी इन फ्रंट ऑफ द पंचायत, मर्डर ऑफ डेमोक्रेसी एवरीवेर. सो आमी हे पटोवन घेवपाचे ना. राइट नाव वी हॅव कम युनायटेड बिकॉज इट इज अगेन्स्ट द पंचायत एक्ट. लोकांच्या एक्टाच्या लोकांच्या विशाच्या अगेन्स्ट हे मिस्टर सिल्वेरा आनी बीजेपी सरकार करता. एक एड करता एडिशनल डायरेक्टर जर हांगा लिपून रावता येना आनी हे सगळ्यांक फेस करूं शकना जाल्यार ताका एकूच आमी शिटकावणी दिता जाल्यार हे सगळे तुज्या घरा पावतले. इफ यू ट्राय टू हायड इयर टू मीट अस, ट्राय टू हायड इयर बाय डुईंग अ क्रायम, बाय बिकमींग अ चमचा ऑफ द MLA, जाल्यार मोर्चा आनी हे घेवन तुज्या घराचे आमी येतलेच हे मान नक्की. हांव एक तुमकां सुरवातेक हांव तुमकां एक पयली फोटो दाखयता. हो फोटो 2017 पंचायत इलेक्शनाचो जेन्ना हे पंच मंडळ पाळे शिरदोनचे निवडून आयले तेन्ना पांचूय पंच आमचे लेट चीफ मिनिस्टर मनोहर भाई पर्रीकर हांकां मेळपाक गेल्ले. सो ही बीजेपीची सपोर्टेड ही पंचायत जावन आसा आनी MLA सिल्वेरा हो त्या वेळार काँग्रेसीन आशिल्लो, तो मागीर बीजेपीन आयला. आनी आज ह्या पंचायतीक म्हणजे हे जे पंच मंडळ आसा ह्या पंच मंडळान आयच्याय जे अविश्वास ठराव दाखल केल्ले तातूंतय भारतीय जनता पक्षाच्या सांतंत्र्य मंडळाचे पदाधिकारी आसा हे पंच मेंबर जावन आसा. आनी हे जे पंचायत आसा ती पंचायत डिस्टेबिलायज करपाक तांणी दाखल केल्लो अविश्वास ठराव भायर उडोवपाक MLA सिल्वेराचो हात आसा हितून कांयच दुबाव ना. ज्या दिसा पंचायतीचे इलेक्शन जाले 30 तारखेर जेन्ना नो कॉन्फिडन्स मोशन आशिल्लो त्या वेळार तुम्ही पळयले आसले कितली हालचाल जाली, कितलो बोवाळ जालो आनी तांणी ती मिटींग घेवपाक सुद्दां थंय प्रतिरोध केलो, पुलिसांक धाडले, पुलिसांक थंय मुखार उबे केले दारान. एक्चुली कांयच जावनाशिल्ले व्हडले थंय फक्त एक बनाव केलो. त्या दिसा जर खरेंच पंचायतीचे दार फोडले वा चावी दुसरी केली जाल्यार तेजी फुडली चवकशी तांणी कितें केल्या. 2 वरां ते लोकांक भितर वचपाक दिनाशिल्ले म्हणजे 11 मिटींग आशिल्ली. ताचे पयली तांणी म्हणले डॉग स्कॉड हाडटले, हे हाडटले, शेवट डॉग स्कॉड 1.5 आयला. ती मिटींग जी 11 जावपाची आशिल्ली ती लोकांच्या फोर्सान लोकांच्या आग्रहान आमी थंय भायर घेतली आनी लोकशाहीचो एक जैत केलो. लोक चारूय पंच उबे रावले तांणी नो कॉन्फिडन्स मोशन पास केलो. आमी खंयच्याच पंचाचे विरुद्ध ना पूण ह्या वेळार जेन्ना MLA हस्तक्षेप करता आनीक तो मॅटर जसो बाब दुर्गदास कामतीन सांगलो की दिगंबर कामत आनीक विजय सरदेस साहेबाक आनी हो असेंब्लीत उठयले त्या वेळार हो MLA असेंब्लीत आशिल्लो काय नाशिल्लो काय तो सदां भशेन न्हिदो काडटालो हे आमकां पळोवचें पडटले. आमच्या सांतंद्रे मतदारसंघातली एक पंचायतीचे दार फोडटात सिरियस अफेर. थंय सगळे ऑफिसर पंचायतीचो डिपार्टमेंटचो मनीस त्या वेळार थंय पावपाक जाय आशिल्लो आनी MLA सगळे सगळे पयलीं पावपाक जाय आशिल्लो. दिगंबर बाब सुद्दां थंय रावलो भितर येवपाक मेळना पूण तूं थंय येयकय ना.
विधानसभेनी तो आवाज काढू ना म्हणजे तू थंय सामील आसा आणि तुझे कितलेशेच फोन कॉल तुझे सपोर्टरांक इन्क्लुडींग जो कोण ऑब्झर्वर थंय धाडलेलो जो आक्षी पंचायतीचो सेक्रेटरी जावन आसा जो एक तांचो एक वॉटेवर एक जे सांगता तितले आयकता असले मनशाक तांणी पंचायत डिपार्टमेंटाक हाताक धरून त्यांचो ऑब्झर्वर म्हणून नेमलो तो ऑब्झर्वर येऊन थंय बसयलो आम्ही ताका ताणें त्या दिसा मिनीट बुकाचेर सायन मारूं ना जेन्ना हे सगळे मिनीट जाली तो सायन मारता आसतना कितें म्हणपाक लागलो की आय एम नॉट सपोज टू सायन ऑन द मिनीट बूक आणि आय वील गीव माय रिपोर्ट सेपरेटली म्हाका विचारपाक जाय गव्हर्मेंटाक की ताणें रिपोर्ट दिला काय ना आज मेरेन ताणें आपलो रिपोर्ट दिला काय ना आणि जेन्ना आम्ही कालचे प्रोसिडींग पळयले जे एडिशनल डायरेक्टराचे आसा की तितून ताणें म्हटलां वन ऑफ द पॉयंट फॉर कॅन्सलिंग दीस पर्टिक्युलर नो कॉन्फिडन्स मोशन तो कितें म्हणटा की मिनिट्स आर नॉट सायन बाय ऑब्झर्वर सगळ्याच्या उजी जेन्ना कितलेशेच लोक थंय आसा तेन्ना ताणें कितें सांगलां की आय एम नॉट सपोज सायन ऑन दीस आय वील गीव माय रिपोर्ट सेपरेटली हो फटींगपणाचो ताजेर पयली एक्शन घेयात ह्या सेक्रेटरीचेर हो जो ऑब्झर्वर म्हणून धाडलेलो तो ताका पांच पांच मिनटांनी फोन येताले ते कोणाचे येताले ताजो फोन नंबर तपासून पळयात ताजे कॉल्स तपासून पळयात आणि आज जेन्ना त्या दिसा नो कॉन्फिडन्स मोशन पास जावन जेन्ना ते हांगा पावले दोन तीन दीस डिले केली टपालान असं म्हणपाक लागले आणि कांयच न्ही असताना काल जर कोणे तरी हांगा एक पेटिशन फायल केला ऑपोजींग द नो कॉन्फिडन्स मोशन विदीन नो टायम ते घेतले ते केन्ना तेजे प्रोसिडींग जाले केन्ना तेजी हियरींग जाली केन्ना ऑर्डर जाली कोणाकूच खबर ना राती अचानक आमकां न्यूज मेळटा आणि एका चॅनलाचेर दाखयतात की ही ऑर्डर पास केल्या खंयच्या कोर्टान जर तुम्ही खंयच्याय खंय जर हे अशें करपाक शकतात अशी जर हियरींग घेवपाक शकतात जाल्यार हे पंच मंडळ भायर मिटींग कित्याक घेवपाक शकना दे हॅव डन एव्हरीथींग डेमोक्रेटिकली वयल्या सगळ्याच्या उजीर आणि हो जो कालचो प्रोसेस आसा तो म्हाका दिसता इल्लिगल आसा ताणी एक्स पार्टी जी नोटीस काढल्या तांकां कांयच तेंची से घेयनासतना तांकां चान्स दिनासतना जेन्ना चार मेंबर बरोबर आसा आणि तांचे म्हणणे विचारांत घेनासतना तीन मेंबराचे जेन्ना तुम्ही एक जर सेईंग घेवन डायरेक्ट एक इतलो तुमकां अर्जंसी कसली आशिल्ली ह्या पंचायत मंडळान पयर जेन्ना अविश्वास ठराव पास जावन रोखडेच सुत्रां हातांत घेतली ताणी म्हाका दिसता कितल्योश्योच मिटिंगो घेतल्यो ताणी फोर्टनायटली मिटींग घेतली ताणी ऑनलायन ग्रामसभा घेतल्या आणि इतके ताणी काम केला आज ताणी चार पांच दिसांक जी डिसिजन घेतल्या लोकांक जे पेपर सायन करून दिल्या ताचे कितें तुम्ही डायरेक्ट आउटरायट जी तुम्ही इल्लिगल म्हणतात तुमकां मातूय डेमोक्रेटीक प्रोसेसचे पडलेले ना तुम्ही जो 178 जो सेक्शन म्हटला सेक्शन 2 जो गव्हर्नमेंटान हॅज टू अप्रूव्ह दीस गव्हर्नमेंट हॅज टू क्वेश्चन द प्रोसेस हो जो प्रोसेस झालो इवन डायरेक्टर ऑल्सो इज नॉट नोईंग शी इज नॉट पिकिंग द फोन कॉल येस्टरडे ती म्हणटा आपूण काय नकळो आपण ऑर्डर रेडी करून दवरल्या 9 तारखेची मिटींगेची आणि दुसऱ्या सायडीन तुम्ही त्यांना चान्स दितात आणि हे प्रोसिडींग करून त्यांना ही जी डेमोक्रेटिकली जेणी हे नो कॉन्फिडन्स मोशन पास केला तांकां तुम्ही भायर उडयतात हो घोर अन्याय जावन आसा सांतांद्रेचे लोक सांतांद्रेची जनता हे सगळे पळयता आणि योग्य वेळार हो तुमकां ताजो धडो मेळटलो बाकीच्याय पंचायतीन तुम्ही जे डिस्टेबिलायझेशन करतात जशें फक्त एक म्युझिकल चेअर म्हणून हो आय सरपंच फाल्यां तो सरपंच थोडे सरपंच आर इन वेटींग आणि ते आपले पंचायतीन सरपंच पद मेळना म्हणून ह्या दुसऱ्या पंचायतीन ढवळाढवळ करतात आणि ताचे सल्लागार म्हणून हांगा बीडीओच्या ऑफिसान हांगा पंचायत ऑफिसान डब्ल्यूआरडी ऑफिसान सगळी कडेन ते मिरयत आसतात एक समजे प्रति आमदार एक कोणाकूय एकट्याकूय बोर्ड ना कोणाकूय एकट्या बुद्धी ना फक्त वायट बुद्धी आसा त्योच म्हणजे सगळे एक जे कॉम्बिनेशन जे आसा आयज अनफॉर्च्युनेटली जे रुलींग कॉम्बिनेशन आसा ते अत्यंत घातक आसा आणि जसे असेंब्लीच्या फ्लोरार सीएमान अश्युरन्स दिले की दीस मिटींग वील बी कन्सिडर्ड आता ती खंय कन्सिडर झाली कोण कन्सिडर करतलो सो वेन दीस गोज दीस फायल गोज टू द गव्हर्नमेंट आय थिंक द हाऊस इज द हायस्ट बॉडी द असेंब्ली हाऊस इज द हायस्ट बॉडी दे हॅव टेकन द डिसिजन नाल्यार ताजे वयर म्हाका दिसता ह्या पंचायत मंडळाक झगडी करची पडटली आणि न्याया खातीर लोकशाही खातीर आम्ही ते करतले आम्ही तांच्या बरोबर आसात आणि ताका लागून म्हाका दिसता सगळ्या लोकांनी गोंयच्या जनतेन हे पंचायतीच्या कामान ही जी ढवळाढवळ चालल्या ती पळोवपाक जाय आणि सादूर रावपाक जाय आणि ह्या असल्या लोकांक प्रत्युत्तर दिवपाक जाय म्हणून आम्ही ह्या पंचायत मंडळा बरोबर आसात आणि आम्ही पार्टी आणि कसलेच भेदभाव न करता आम्ही सगळे आम्ही बरोबर रावतले आणि लढा दिले आत्ता जस्ट आम्ही भीतर गेले एडिशनल डायरेक्टरा कडेन हियरींग असा साडे 11 सुमार कुडका विलेज पंचायत वर्सीस सीसीपी आता कळून येतलं तुमकां मुद्दम हातांचे आता क्लियर जातले की 11:30 अपॉइंटमेंट दिल्ली असा आता भीतर अजून पर्यंत तो तरी येयलो ना पण 11:30 तांकां अपॉइंटमेंट दिल्ली असा आणि हांवें कन्फर्म सुद्धा केल्ले असा की 11:30 कुडका पंचायत वर्सीस सीसीपी ही हियरींग झाली असा जरी तो येयना तो हांगासर सध्या असले म्हणजे तो लिपोवन भोंवता झालो इट इज व्हेरी क्लियर मुद्दम तुम्ही आता तो लिपोवन भोंवता ताका पडटा म्हणून सांगला न्ही हांवें
घराचेर वचचे घराचेर वचचे पडटले या या चुनो 100% वचचे पडटले विद्या क्रिया आहे 30 तारखेर श्रीधाम पाल्ले पंचायतीन एक नो कॉन्फिडेंट मशीन हाडले आणि हाडले कोणाच्या एमएलए सिल्वेरा सातारे मतदारसंघाचो जो आमदार आसा तेजे पॅनलाचे नो कॉन्फिडेंट मशीन हाडलो जे तेणी पास करून घेतले। आता माझो एक प्रश्न आसा जरी तर लीगल ऑथॉरिटी जो आता हे ऑफिसर आसा तेणी सेक्रेटरीक धाडलो ऑब्जर्वर धाडलो आणि ही मिटींग तेणी कंडक्ट करूंक लायली आणि आजो रिपोर्ट सगळो हिंगा दिलेलो आसा जरी तर कन्सर्न ऑथॉरिटीज ऑफिसर आसात ते इलिगल म्हणटा जाल्यार ताणें सेक्रेटरीक आनी ऑब्जर्वराक कित्याक धाडले कित्याक कंडक्ट करूंक लायली मिटींग ऑफिसरान सांगपाचें बाबा ही इलिगल आसा तुमी ही मिटींग कंडक्ट करूं नाका। आनी आतां आमच्या सगळ्या लिडरांनी सांगलां ते प्रमाणे आमच्या हावजान आमच्या आमचो लिडर ऑपोजिशन कामत बाब आनी आमचो विजय आनी हो प्रश्न मांडलेलो तेन्ना सीएमान एश्युरंस दिले ही मिटींग जातली आपूण ही मिटींग घेवंक लायता जेन्ना ह्या हावजान रिकॉर्ड जाला तर म्हाज्या अदमासान हांव म्हणटा इतली थर्ड क्लास पॉलिटीक कित्याक घेवता। प्रमोद सावंत यू आर अ ग्रेट लायर तूं फोटींगपणाचो मनीस म्हाज्या इदान हांवें इलेक्शन जायती लढयली पूण तुजो असलो फोटींग सीएम केन्नाच ह्या गोंयांत येवंक ना। तूं इतले पळय फोटी मारता हावजाक फोटी मारता तूं आनी सगळे तुजेर विश्वास ना लोकांक हांव सांगता इतली धड्टी पॉलिटिक्स घेवं नाकात। आनी आमचो आमदार सिल्वेरा जेन्ना मिडियान ते कडेन विचारले तुजो कितें इनवॉल्वमेंट हितून आसा फाटल्यान हात धरल्या वचून ना म्हाका कांय खबर ना हांव ते हितून पडना पडना जाल्यार काल कित्याक येयलो तुजे पी ए हाल तो कित्याक येयलो झेवियर ग्रासेस एक्स सरपंच आकाशायचो सिरेश लवडे तुजो पी ए हिंग कित्याक येयलो तुमी तुजो तर इनवॉल्वमेंट ना तर हिंग कित्याक येयलो। आनी एक मिडियाक सांगूंक शकता हांव आयज श्रीधामची पंचायत उडयल्या आमी वाटेर आहाय आक्षीची पंचायत उडोवपाक चड दीस ना आक्षीची पंचायत पडपाक म्हाका दिसता हें चिंतून ताका आनी कितें एटॅक बेटॅक येयलो जाल्यार येयलो हें चिंतून देखून बिवेर सिल्वेरा मातशें पंचाक वोट धर तुज्या नाजाल्यार अंडर आमची पंचायत करतले आमी थँक्यू। आनी एक एडिशन दिता जशें रामराव वागान सांगला की ऑब्जर्वर एपॉयंट केल्लो ऑब्जर्वर कोण एपॉयंट केल्लो बाजिलियो पिरीस ही इज अ सेक्रेटरी ऑफ आगासाय पंचायत एका कॉन्स्टिट्युएन्सीचो एका ब्लॉकाचो सेक्रेटरी दुसरे कडेन ऑब्जर्वर आसना बी डी ओ कडेन एक्सटेंशन ऑफिसर आसा दोन एक्सटेंशन ऑफिसर आसा कोणाक तरी धाडपाक जाय आशिल्लो न्युट्रल पंचायत सो स्टार्टींग पासून इलेक्शन रिगींग करूंक सोदताले आनी हो बाजिलियो पिरीस आसा इज नोन इज एफिलिएशन वीथ द एम एल ए सिल्वेर स्पेसिफीक ताका ऑब्जर्वर धाडला आनी ही रिफ्यूज टू सायन जशें बाब रामरावान सांगलो की तो एक पॉयंट काडला एडिशनल डायरेक्टरान सायन मारूंक ना विलेज पंचायत सेक्रेटरी बाब महेश नायकान थंय नोट केल्लें आसा की इवन आफ्टर टेलिंग हीम टू सायन ऑब्जर्वरान सांगलां की आपूण सायन मारना आय वील सेंड अ रिपोर्ट सो रिगींग चालू आशिल्लें तें आतां रिगींग जालें ना पुलीस हाडूनय जालें ना म्हणून आयज ताणें काल हे अनडेमोक्रेटीक वे स्टे हाडून सस्पेंड करून दवरलां हे आमी सगळे एकठांय सातान रयत लोक हे घेवन आमी मुखार वतले हायकोर्ट सुप्रीम कोर्ट पासून वचपाची आमची तयारी आसा आनी ह्या डायरेक्टराच्या घरा पासून वतले आमी हे बरें करून येवचोच ना।